कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जाते ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर लहान मुलांवर योग्य आणि वेळेत उपचार व्हावेत यासाठी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल इथं कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत तज्ञांकडून वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आलं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचा इशारा आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आलाय या लाटेत लहान मुलांमध्ये दिसणारी लक्षणं आणि त्यावर कोणते उपचार कशा पद्धतीनं करायचे याबाबत आज कदमवाडी इथं डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल बालरोग विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये काम करणारे बालरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमधील उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आलं मुलांना ऑक्सिजन देण्याच्या विविध पद्धती पीपीई किटचा वापर संशयित कोरोना बाल रुग्णांची तपासणी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या विविध पद्धती यांची सविस्तर माहिती देऊन प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं कार्यशाळेत वैद्यकीय अधीक्षक डॉ बी सी पाटील महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ पोळ डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ अनिल कुर्णे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं